जसं की पांढरकवडा, वर्धा आणि आत्ता शेवटचा कार्यक्रम होता यवतमाळ. आणि आज काही शेतकऱ्यांच्या जे बऱ्याचशा समस्या आता भाव बदल आणि याच्यात कोणतंही बगर शुल्क यांनी हा कार्यक्रम सतत ते 8 दिवसापासून चालू केला याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि सरांनी सांगितले की मला इथं बोलायचं नाही, फक्त तुमचे जे प्रश्न आहेत त्याचं मला उत्तर द्यायचं आहे आणि तुम्ही मला प्रश्न करा मी लगेच उत्तर देऊ. एक एक शेतकरी एक गावाचा प्रतिनिधी आहे आमच्यासाठी. तर तुम्ही जितके पण लोक आले आहात, एकही शेतकरी राहू नका, तुमचे सर्व प्रश्न विचारा, यांचा अनुभव जे आहे त्याचा लाभ घ्या. अमृत पॅटर्न हे कॉमन गोष्ट नाही आहे. शेतकऱ्यांनी काय पण एक शेतीची पद्धती पेटंट करून घेतलं हे काय सोपं नाही आहे, पण यांना ते मान्यता भेटली आहे. 50 क्विंटल एकरीचं उत्पादन घेत आहे, विदर्भमध्ये राहून आपल्या समोर राहून ते कसे घेत आहेत, काय करत आहेत, आपण काय करावं ते घेण्यासाठी तुमचं जे काय प्रश्न तुम्ही मला इंडिव्हिज्युअली जे विचारले होते जेव्हा आपण भेटलो ते आता यांना तुम्ही विचारावा अशी माझी विनंती आहे. हां बोला सर, तुमचं नाव, गाव आणि प्रश्न. माझं नाव जगदीश मनोहर उपासे, मी वर्धा जिल्ह्यातला, माझं गाव कोटी. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की मी तुमच्या शेतावर सतत 2-3 वर्ष आलो आणि माहिती पुरेपूर भेटली नाही, म्हणजे वेळेअभावी किंवा तुम्ही हजर राहायचे नाही किंवा असं काही तुम्हाला काम यायचं. मला असं म्हणायचं आहे की तुम्ही जे सविस्तर पहिलेपासून जसं सुरुवातीपासून लावणीपासून एंडपर्यंत सगळंच्या सगळं माहिती आम्हाला सांगा. सगळी माहिती जर आत्ता दिली तुमची आत्ताची वेळ किती महत्त्वाची आहे, कशासाठी इतके शेतकरी नाही आले, लागवडची वेळ, पेरणीची वेळ, स्पेसिफिक प्रश्न विचारा. डिटेलमध्ये आपण जाऊ. जर कापूस घ्यायचा असं आपल्याला ते टेक्नॉलॉजी फक्त एक न दोन प्रश्न मी जो प्रश्न विचारला आहे ना हा सगळ्याच्या मनात प्रश्न आहे आणि ते जर सविस्तर सांगितलं तर त्याच्यात दुसरा काहीच प्रश्न उपस्थित होणार नाही असं मला म्हणायचं. बरोबर आहे. आता सर्वांचा एकच प्रश्न आहे, बरोबर आहे, कॉमन प्रश्न आहे की नाही, तर आता उत्तर हे देत आहे, लक्ष नये आठवण तुम्ही ऐका काय म्हणतो. अमृतरावजी, 50 क्विंटल कसे घ्यायचे यांच्या एरियामध्ये, यांनी जरा यांना तुम्ही गाईड करा. असं उत्तर कमी आहे. उदाहरणार्थ भैमुगाचं पीक आपण 27-28 क्विंटलपर्यंत आवाज काढला, हॅबिटमध्ये 39 क्विंटलपर्यंत आवाज घेतला, आणि सोयाबीन असो, ऊस असो किंवा इतर कोणते पीक असो ते आपण जास्तीत जास्त आवाज केला. आणि मी कसं आहे की आपले एक पॅटर्न अमृत पॅटर्न मी काय करते, मला कोणत्या प्रकारचा पगार नाही, मग एका वर्षाचं एका हॉटेलचं बिल 15-16 हजार रुपये देत असतो साहेब, आहे नाही का. आणि मला कसं वाटतं की आपण जे उत्पन्न घेतो प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेतकऱ्यांना घेतलं पाहिजे आणि पोहोचायसाठी समजा. आणि तुम्ही कापूसच का घेतला जर जर समजा, तर माझ्या कोणत्या कापूस म्हणजे कोणता व्यवसाय नाही, कोणता बिझनेस नाही, कोणता मायक्रोचं स्वीकारायचं नाही, मला काही नाही, जागा सांगायला काहीच नाही, आहे की नाही. तर तुम्ही सांगा ना, तुम्ही आपण शेतकरी आहोत, तुमच्यातलाच मी एक आहोत, आणि कोणत्या विद्यापीठाचा शास्त्रज्ञ आहे ना, कोणत्या गोष्टीचा आहे नाही, आपण करू शकतो समजा. आता येते का डाळी आपल्या इकडे किती लोकांना लावले आणि काढून टाकले, हजारो लाखानं रुपये आपण त्याच्यात घातले काढून पाहिला. आपण प्रयत्न खूप केले, भाजीपाला लावला, भाजीपाल्यात काय झालं तर भाजी नाही तर पाला सोडून जाते. आपण बदलले नाही का, कापूस सोडून नाही, बरेचसे पिकं झाले नाही का, आणि म्हणून हे सोपं पीक आहे. आणि फक्त एकच वर्ष आहे की मी इतके वर्षापासून कापूस घेत आहोत, आणि फक्त एकच वर्ष खराब झाले गेले वर्षीत की बोंडाळी म्हणाले. पण कापूस असं पीक आहे, नदी पीक आहे, पैसे कधी ना कधी देऊन जाते, पण बाकीच्या पिकाचं शाश्वत नाही, आणि म्हणून कापूस लावा. सुनील, बाकी प्रश्न कसा करायचं, टाकायचं आहे सविस्तर बोलायचं की काय, तुम्हाला अगोदर बोलायचं. नाही नाही तुम्ही बोला ना, यांचे प्रश्न आहेत त्याला उत्तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर अपेक्षित.
मग तो प्रश्न आहे, तो प्रश्न पडले की सुरुवातीपासून शेवटपर्यंत मार्गदर्शन करा. मी ब्रेक करतो. त्यांचे जे प्रश्न आहे ना, तुमचे जे प्रश्न आहे, जनरल क्वेश्चनचा आन्सर जनरल बरोबर. भारतामध्ये गुलाबी बोंड अळी आली हो की नाही बरोबर आहे. पण नुकसान जास्तीत जास्त कुठे झाला? जितेन यवतमाळ माईक उचल. जे समाधान जे त्याचा जे त्याचे सोल्युशन जे तेलंगणामध्ये आहे तसं सेम सोल्युशन इथे करता येणं शक्य केव्हा केव्हा नसते. पण परिस्थिती इकडे वेगळी आहे, गुजरातमध्ये वेगळी आहे, मराठवाड्यामध्ये वेगळी आहे. म्हणजे प्रश्न तुम्ही जर स्पेसिफिक क्लिअर प्रश्न विचारले ना तर तुमचं समाधान होईल असे उत्तर ते देऊ शकेल. आता तुमचे जे प्रश्न आहे त्याला जर मी ब्रेक केला तर आपण सुरुवात कुठपासून करतो? पेरणी लागवड. ते लागवडमध्ये तुमची अशी काय पद्धती आहे की ते तुम्ही करता त्यांनी 50 क्विंटल एकरीला तुम्ही उत्पन्न घेत आहे आणि ते आम्हाला कसं करणं शक्य आहे? दुसरा ती पद्धती बागायतीसाठी आणि कोरडा पाऊसाठी सेम राहील का? तसे जर तुम्ही प्रश्न विचारले तर सर्वांचं समाधान येणार. सर एक प्रश्नाचं उत्तर द्या की तुमची जी पद्धती आहे तुम्हीच त्यांनी शोध केलेली आहे बरोबर. ते शासनाने दिलेली पद्धती ते थोडी वेगळी आहे. तर ती पद्धती काय आहे पेरणीची आणि त्याने काय फायदा होऊ शकतो ते तुम्ही सांगा. लागवडीपूर्वी आपण कशा प्रकारचं नियोजन करता आणि लागवडीचं स्पेसिंग कसं राहतं? त्याच्यामध्ये जे त्या पोस्टर मध्ये जे दिलेलं आहे पठन गुरुच आपण हे करणार आणि अमृतराव देशपांडे याच्या संदर्भात तर थोडक्यामध्ये तुम्ही आपलं आधी काय आहे या कार्यक्रमाचं प्रयोजन काय आहे सांगते आणि त्याच्यानंतर काय होईल की बाकीचे लोक म्हणजे जे शेतकरी आहे ते मग त्याच्यावर प्रश्न विचारतो. कार्यक्रमाच्या तुम्ही आहे ना सर बसू. तुम्ही आतापर्यंत बाहेर बसला होता ते मी बघितलं. जे लोक आतमध्ये बसले होते सर्वांशी मी प्रत्यक्ष येऊन बोललो. सर्वांना एक्झॅक्टली ठाऊक आहे की इकडे ते कशाला आले आहेत आणि त्यांचे प्रश्न काय आहेत. आम्ही त्यांना ते उत्साह दिला तर तुम्ही तुमचे प्रश्न मनात ठेवू नका. पण इकडे आलेत कोण? शेतकरी. प्रश्न कशाबद्दल जास्त असणार? शेतीबाबत. आता वेळ काय आहे? लागवडची वेळ आहे. मग इमर्जन्सी आहे. पाऊसची ऑफिशियल तारीख काय होती? 12. आलं केव्हा आहे? 5 तारीख. म्हणजे इमर्जन्सीमध्ये तुम्हाला ॲक्शन घ्या लागते. तर तुमचे प्रश्न तुम समाधान पहिले झालं पाहिजे. आम्ही जे करणार आहोत आणि कशाला आलो आहोत ते आम्ही सांगणारच आहोत. पण ते इतकं महत्त्वाचं नाही आहे जितकं महत्त्वाचं तुमचे आजचे प्रश्न आहे. म्हणून अमृतरावांना आम्ही अगोदर बोललो की आज तुम्ही ओपनिंग बॅट्समॅन व्हा आणि शेतकऱ्यांचं प्रश्नांचं तुम्ही उत्तर द्या. कारण सकाळपासून तेच चालू आहे. 15 प्रश्न तर माझ्याकडे लिहिले ते आज लोकांनी विचारले मला. ते मी सर्वांना सांगितलं की तुम्ही यांना विचारलं कारण की शेतीबाबतचे आमचे हे एक्सपर्ट आहे. हां सर लागवडबाबत तुम्ही विचारलं. आता बऱ्याचशा गोष्टी काही होऊन पडली जातात जसं की नांगरटी आहे. मशागत पूर्व मशागत करत होती आणि पूर्व मशागत कशी असली पाहिजे की जे आपण नांगरटी करतो 3 फळांना नांगरटी करायला पाहिजे शेताची. जेवढं लवकर आपण नांगरू तेवढं चांगलं. सोयाबीन झाल्याने आपण नांगरायला पाहिजे. पण बरेचसे शेतकरी हे पण चुकीचं करतात. आता तर काही काही आता एक पाहिजे की काय काही शेतकऱ्याच्या शेतात पुन्हा त्या पण उभ्या असतात.
आणि म्हणून हे नागरटी जे तीन फळांना नागरटी करायला पाहिजे पाटी नागरावं, पण आता बरे शेतकरी पाहिजे की आपण दोन फळांना फोल नागरटी करतात आणि दोन आढे पडून पण नागरतो आपण आधी जी काही काही बऱ्याच जागी आले. मग ह्याच्यामुळे काय होईल की जमिनीचे एकतर देऊळ जुळून चालली, कुठं नाले पडायचे तर कुठं बांधा पण पडायचे, आणि असं जर झालं तर 3 ते 4 क्विंटलचं उत्पन्न कमी होते समजा. म्हणून पलटी नांगराचा नागरटी करायला पाहिजे तीन फळाचा. दुसरी गोष्ट जर काही शेतकऱ्यांना बघा विचारलं की आमची शेती फार शिबाळ आहे पाणी बसून आहे, तर याच्यासाठी काय करायला पाहिजे, एक तर रोटर करायला पाहिजे रोटारेटर किंवा साधारण कल्टिव्हेटर करायला पाहिजे त्यावेळेस, आणि दुसऱ्या वेळेस आपण जे लागवड करतो ते उत्तर दक्षिणमध्येच करायला पाहिजे. पूर्व पश्चिम जर लावली तर आपण ते 4 ते 5 क्विंटलचं उत्पन्न कमी होते. आणि म्हणून आता आपण जे लागवड करत आहोत, आता आपण पाहतो की बरेच शेतकऱ्यांचे असं आपल्या शेतात येते त्यांचं म्हणणं पडते की आमचं येथे चुकलं, कोणी म्हणते फवारणी चुकली, कोणी म्हणते आमची पद्धत चुकली, कोणी म्हणते आमची ड्रिप चुकली, सर्व चुकले. तर आम्ही त्यांना सर्व अगोदर पहिले सांगतो की तुमची आमची बरोबरी कुठं स्वतः फक्त एका जागी गोष्ट बरोबरी होती ते कुठं, की जे काय तुम्ही आता सर्व बियाणं आपण जे घेतो ते एका कंपनीचं तुम्ही तेच बियाणे घेता आणि आम्ही पण तेच बियाणे घेतो आणि याच्यात तुमची आणखी बराबरी आहे आणि बाकीच्या गोष्टी आपण 99% करतो सगळ्यात चुकाच आता एक एक गोष्ट बरोबर नाही. आणि म्हणून लागवडीची पद्धत असो किंवा शेण टाकण्याची पद्धत असो, जे काय करतो आपण फवारणी असो खत टाकणं रासायनिक खत टाकणं शेण खत टाकणं हे सगळ्या काय गोष्टी करतो सगळ्या चुकीच्या पद्धतीनं करतो. आणि म्हणून या पद्धतीत उत्तर दक्षिण लावलं पाहिजे, नाही लावलं पूर्व पश्चिम लावलं 3 ते 4 क्विंटलचं उत्पन्न कमी होते. दुसरी गोष्ट आपण की शेतखताचाही आपण भरपूर प्रयोग केले, त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टी लागवडीत पण आपण बरेच प्रयोग केले. मी सुरुवातीला 4x1 लावला, कापूस 3x6 लावला, 6x1 लावला, 2x1 लावला, प्रत्येक गोष्टीत लावले. एकदा तर मी एका एकरमध्ये 8 पाकिट एका एकरमध्ये टाकली होती आणि साईडच्या ब्रँचेस पण फोडल्या होत्या, पण ॲव्हरेज नाही बघला. आणि नंतर मग आपण काय केलं की एक वर्ष 4 फुटाला सर सगळं तास सोडले, 2 तास लावले, 1 सोडलं 2 तास लावले, 1 तास सोडलं, आणि त्या वर्षी सुरुवातीला 28 क्विंटल कापूस आणि रिपेअर असा 6 म्हणजे 34 क्विंटलपर्यंत कापूस झाला. मग आपण काय करत गेलो की यावर्षी काय चुकत लढायचं असते ते पुढच्या वर्षी दुरुस्त करत गेलो आपण. मग त्यावर्षी काय चुकलं होतं की 8 फुटा खूप मोठा राहू लागला आणि 4 फुटाचा थोडासा कमी राहू लागला. मग दुसऱ्या वर्षी आपण काय केलं की ज्याला 8 फुटाचा जे फटा आहे मोठा त्याला 8 च्या जागी 7 केलं आणि 4 च्या जागी 5 केलं, म्हणजे 8 आणि 4 12 7 5 12 आणि झाडाची संख्या तेवढी ठेवली. आणि दुसरी गोष्ट एवढे बोंड काय लागले होते त्या झाडाला तर ते खूप खाली पडला होता. 22-23 वर्ष पाहिलं आपण ते तोडत होत्या, पाणी पण बंद होत होतं आणि खालचा बरेचसा माल सडला पण होता. मग आपण काय केलं की दुसऱ्या वर्षी ते टेलिफोन पद्धतीनं बांधला, म्हणजे आपण जसे टमाटे वगैरे बांधतो या पद्धतीने ते बांधून काढला आणि नंतर त्यावर्षी मला एकच करत ॲव्हरेज वाढला. आणि लक्षात आले की आता आपली ही पद्धत बदलायचंच काम नाही. आता आपण या पद्धतीचे बरेचसे प्रयोग केले तुम्हाला मी सांगितलं. आता ही जी पद्धतीची एवढे खूप फायदे आहेत या पद्धतीत. आता आपल्याला जर कमी सोय जर ठेवायची असेल आपल्याला किंवा 1 किंवा 2 खतं 2-4 फवारण्यात करायचे असेल आपल्याकडे शेती हलकी असेल तर आपण काय करायचं की 3 फुटाला सरसकट तास ओढायची उत्तर दक्षिण, 2 तास लावायचे 1 सोडायचे, 2 तास लावायचे 1 सोडायचे. या पद्धतीत काय होईल की 6 फुटाला सर्वात महत्त्वाचं आहे की सूर्यप्रकाश, त्यामुळं काय होईल की सूर्यप्रकाश 6 फुटाला खूप मोठा बसेल आणि आपण 2-2 एकर झाड दाबतो का त्या दाबण्याच्या क्रियेमुळे 60% ॲव्हरेज वाढतो आणि म्हणून याच्यात उत्पन्न वाढेल. आणि काय होईल की या पद्धतीत जो असं काय 3x3 कापूस लावतो आपण त्याच्या या पद्धतीत 2 पट झाडं वाढतील, म्हणजे झाडाची संख्या भरपूर वाढेल, पोटेशियम करण्याचे काय सूर्यकिरण गुडापण झाले ना आणि हे काय होईल की त्या प्रत्येक पानावर ते सूर्यकिरण पडल्यामुळे प्रत्येक पान पोटेशियम पण करण्याची क्रिया वाढते. या पद्धतीत कशी काही पद्धत कशी आहे की 3x2 लावली अशी आहे सारखी आहे, 5x1 7x1 लावतो ना आपण, ही पद्धत 3x2 लावल्यासारखी आहे. म्हणजे कोण्या गोष्टीला गणित महत्त्वाचा ना की 1090 म्हणजे 1 गुंठा आणि 43,560 स्क्वेअर फूट म्हणजे 1 एकर. आणि म्हणून आपण 3x3 जर कापून घेतला तर 3×9 स्क्वेअर फूट राहिलं, 43,560 जर भागीला आपण 9 जर भागलं तर 4,800 संख्या बसते, म्हणजे झाडाची संख्या कमी मिळते. आणि म्हणून आम्हाला तर बरे शेतकरी विचारतात की आमचं शेत हलकं आहे फटाक मिळत नाही आमच्या जावाला, काय म्हणतो तुम्हाला कोणी फाशी द्यायला का नाही म्हणजे तर मग तुम्हाला एखादा कोणी शेजारचा तुमच्या पोलीस केस करायला का नाही तर मग कशी लावता, तर मग कोणी म्हणजे 4 आपलं 3x3 लावतो, कोणी म्हणजे 4x2 लावतो. मग आम्ही या पद्धतीत जर पाहिले तर 4,800 झाडं बसतात ना,
पण आपण हे 5-1-7-1 या पद्धतीत असल्यामुळे या पद्धतीत 7,260 झाडं बसत आहेत. झाडाची संख्या भरपूर बसते आणि मग आम्ही म्हणून म्हणतो की तुमचा आमच्याकरता आम्ही भारीच आहे कारण झाडाची संख्या कमी बसवली आणि म्हणूनच या पद्धतीत आता जर मेळेल जर सोय करतो म्हणलं आपण तर 4-6 पट्या घ्यायचा. जसं की आपण हे जी पद्धत कशी आहे की जेव्हा ती धुरा असते का आपल्याला कठवा त्याला आपण पहिलं तास 1 फुटाला घेतो पहिलं आणि त्या तासापासून आपण दुसरा तास घेतो ते 7 फूट, तिसरा तास 5 फूट, चौथा तास 7 फूट असं अल्टरनेट एक आहे. त्याला 5 फुटाची जोड होते आणि राईटची बाजू 7 फुटाची कारण आपण दाबण्याच्यासाठी एक बाजू मोठी ठेवतो आपण. आणि नंबर तर आहे समजा तुम्ही मला या पद्धतीत लावलं म्हणजे ॲव्हरेज वाढणार आहे फक्त तुम्ही कॉल करत राहा पाहिजे नेहमी कॉल करा ना आणि म्हणून या पद्धतीचं फायदेशीर आहे. हलक्या जमिनीसाठी तुमच्या सोयीवर आहे आपल्याला एकदम निघा जर कमी करायची असेल तर 3-7 फटा घ्यायचा. मीडियम जर सोय करायची असेल तर 4-6 आणि चांगली ओलिताचं राहणार आहे आपल्याकडं भारीचं राहणार आहे आणि आपल्याला सोय पण त्याच पद्धतीत ठेवतो आपण तर त्याला 5-1-7-1-5-1-7-1 या पद्धतीत. गेल्या वर्षी जर वगळलं असून आपल्याला तर एका एक 1 क्विंटलसाठी 1,000 रुपये लागतील. 50 क्विंटलसाठी 50,000 त्याच्यात गेट लायसे सर्व सर्व खताची मात्रा केव्हा द्यायची किती वेळ द्यायला पाहिजे आणि कोणकोणते आता महत्त्वाचा प्रश्न आहे. कसं आहे की आपण ज्यावेळेस शेतकऱ्याला सांगतो विचारतो आपण बरेचसे आता साहेबाजी नाही भेट झाली नसेल कदाचित आणि बरेचसे शेतकऱ्याला ज्यावेळेस येतो आपल्या शेतात तर पाहतो की आपण महाराष्ट्र गुजरात आंध्र कर्नाटक खूप लांबून लांबून शेतकरी येतात तर त्यांना विचारतो की रासायनिक कसं खतं द्यायचं तर बऱ्याचशे शेतकऱ्यांना काही सांगितलं नाही पण काही शेतकऱ्यांना सांगितले की कापसाचे जर पानं पिवळे पडले तर त्यावेळेस खत द्यायचं. कापसाचे पानं पिवळे पडले की खत आणायचं. आता पानं कापसाचे पिवळे का पडते याच्यावर जर बोलतो तर आणखी खूप वेळ लागेल आणि म्हणून आता कापसाचं जर पानं पडलं तर पिवळं पडलं तर त्याला खूप कालावधी जाईल तर तोपर्यंत कापसाचं उत्पन्न आपण निवडत आणि सर्वात जर महत्त्वाचं असतं तर रासायनिक कसे खतं द्यायचं ते महत्त्वाचं आहे आणि या रासायनिक खतं आजच्या या कार्यक्रमात तुम्ही रासायनिक खतं कसे द्यायचे हे जरी शिकले समजा तर मी 100% सांगतो की तुम्हाला आवडेल दुप्पट येणार. आणि म्हणून कापसाचे जे झाड आहे हे रासायनिक खतं द्यायचे कसे नाही द्यायचे फक्त 4 दिवसात सांगते आपल्याला जास्त दिवस लागत नाही. मग आता 4 दिवसात आपल्याला खत द्यायचं सांगते तर मग आपण काय करायला पाहिजे की आपण ज्यावेळेस शेतात जाऊ तर त्या शेतात गेल्यानंतर आपण त्या ठराविक झाडापाशी आपण त्या झाडापाशी थांबायचं आणि त्याचं निरीक्षण करायचं म्हणजे एक प्रकारचा त्याच्यासोबत दोस्ताना ठेवायचं म्हणजे ते तुम्हाला झाड बनवते तुम्हाला. आणि म्हणून मी सांगितलं की खताचं आपल्याला जे सांगतो आपण ते 4 दिवसाला सांगले जाते खत कमी वाढत जास्त आलं आणि आपण जे पहिले खत देतो ते 30 दिवसाच्या 28 जर हलकं असेल तर निघल्यापासून आपण 28 दिवसाला सांगतो खत पहिले द्यायला. भारी जर असेल तर 30 दिवसाला खत द्यायला सांगतो आणि जर मग तुमच्याकडे गांडूळ खत आहे मिरची बिवळं आहे आधी बिवळं आहे कोणतं जर गव्हाचं बिवळं असेल बाकीची जर बिवळं असेल समजा तर 34-35 दिवस कोणतं रासायनिक खत नाही द्यायचं. म्हणून हे ज्यावेळेस आपण पहिलं खतं कसे द्यायचे हे सर्वात महत्त्वाचं आहे की समजलं कसं कापसात झाड कसं आहे ज्यावेळेस आपण त्याच्यावर निरीक्षण करून पाहिल्यानंतर कसं आहे कापसात झाड जे आडू आहे म्हणजे आडूची फळफांदी वाटणे आणि आडू फळफांदीवर अशी उभी फळफांदी वाढून एक आडवी फळफांदी होते येते ना याची कालावधी आहे 4 दिवसाला. पार्वती कुठे 4 दिवसाला इतकी कालावधी आहे तुम्ही खत किती जास्त टाका किंवा कमी टाका हे की नाही आणि फक्त झाड निरोगी असं पाहिजे. आणि मग काय झालं की हे जे भेसा आहे समजा एक किटचा पडते आणि इकडे जे फळपांजे आहे एका टिचर 1, 5, 2, 3, 4 आधी जे आपला पट्टा मिळून जाते त्यावेळेस म्हणायचं की आपलं फर्टिलायझर आती म्हणजे खूपच जास्त झालं आणि काय काय शेतकरी पाहिजे ना आपण काय काही जोरदार कामून साहेब म्हणते ना त्या ढेशीच्या ढेशी काढायला म्हणते ते ढेशीच्या ढेशी काढणे चांगलं नाही चुकीदार. नंतर आपलं जर खर्च कमी जर झालं तर ते फळफांद्याचं अंतर 2 फुट पडते तेव्हा म्हणायचं की आपलं फर्टिलायझर कमी झालं आणि बरोबर पोटं म्हणायचं
की प्रत्येक फळ पाठीचं अंतर डिस्टन्स हे तीनच इंच तीन बोटच बसा पाहिजे तेव्हाच म्हणायचं की आपलं खत बरोबर आहे. या पद्धतीनं खत द्यायचे आणि आम्ही मला बऱ्याच जेव्हा भर सधीला शेतकऱ्याचे फोन येतात त्याचं म्हणणं पडतं की आमचा कापूस पिवळा पडला काय करावा आणि तो खत द्या तर त्याचं म्हणणं पडतं की पूर्ण आमच्या मनात शेतात जातच जातात त्याने पुरं जाळत झालं आणि आपण काय करतो ते नको तेव्हा खूप खत येतो पाहिजे तेव्हा जाळत होते आणि खतं ओळखायचं कसं ते बी महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस बरसातीला जेव्हा सांगा शेतकऱ्याने फोन येते त्याचं म्हणणं पडतं की आमचा कापूस टोंगळा वळला आहे मांडी चला आहे कंपनी चला आहे पाच फुटाचा आहे तर त्यांना म्हणतो आम्ही की तुमच्या झाडाला फळफांद्याला किती आता झाडाला फळफांद्या किती आता तर कोणी म्हणते दोन हातात कोणी म्हणते चार हातात कोणी म्हणते मोजतेच नाही त्या तर मग आपलं दुकान कसं चालत बसून जाईल ना आणि म्हणून आपल्याला माहिती असायला पाहिजे की फळफांद्या कशा असायला पाहिजे जेव्हा टोंगळ्याचं झाड होते त्यावर ते 12 ते 14 फळपाती असायला पाहिजे कमरेपर्यंत झाडून झालं तर 18 ते 20 फळपाती असायला पाहिजे आणि 5 फूट जेव्हा सुरू तेव्हा डोक्याचं 30 ते 32 फळपाती असायला पाहिजे आणि म्हणून सर्वात जर गणित असेल महत्त्वाचं आता आमचे जेव्हा शेतकरी सांगितलं आहेत ना तर ते पहिल्यांदा सांगतील की खत कोणते देऊन आमच्या झाडाला एवढे एवढे फळपाती असतात आणि म्हणून आपण फळफांद्याच्या हिशोबाने खतं द्यायचे आणि जर अशा ज्या पद्धतीने आपण जर खतं दिलं तर आपल्याला कमीत कमी 60 फळफांद्या द्यावं लागतील आणि तुमच्या शेतात मी पाहतो ना बरेच शेतकरी आहेत तुमच्या 18-20-22 कोणी शेतकऱ्याचे फळफळ देत नाही पण आमच्या शेतात जेव्हा 40-50-60 वर फळफळ देत आणि सर्वात जर गणित मग असेल तर फळफांद्याला तुम्ही जितकी 40 जरी फळफळ लावले 5 जरी गुंड लावले तर 4 प्रति 200 गुंड होऊन जातील आणि 30-35 पर्यंत सहज लावले निघेल आणि 5 ग्रॅमचं पण गुंड करू शकतो आपण आणि मग खतातून नियोजन या पद्धतीने करा. जेव्हा आपण तणनाशक मारतो तणनाशक मारल्यानंतर तिसऱ्याच दिवशी खत द्या असं म्हणतात लोक जसं एक लिक्विड झालं किंवा डाउटलाच झालं कसं आहे मॅडम आपल्याकडं 3 पिढ्याचा अनुभव आहे आता तुमचं सोडून द्यावं पण आमच्यासारखं की आज्यानं शेती केली वडिलांनी केली आणि मी केली आहे की नाही आणि मग आपण काय करतो की दुकानदाराला पाला नाही दाखवते पानं याच्यात आपण तारोगाला शेती इतका एक तरी सोपा धंदा आहे की शेतीमध्ये काय करतो की आपण आता जे शेतकरी फवाराला कोणतं फवाराला कोणतं औषध टाकायला कोणतं औषध घ्यायला तर आपण त्याच्यात करू शकतो म्हणजे त्यात कॉपी न करू शकते पण डॉक्टर जर झालं तर त्या डॉक्टरला म्हणलं की आपण या पेशंटला हे इंजेक्शन देऊन जर ते काय म्हणजे की तू पण मला चारपणा करणार तुला काय माहिती आहे आणि मग हे तणनाशक आपण म्हणतो ना टाकण्यावर 2-3 दिवसाला आपल्याला सांगते ते कोणी शहाणपणा सांगणार आपल्याला आपल्याला आपल्या शेताचा अनुभव आपल्याला असा पाहिजे ना आणि म्हणून ज्यावेळेस आपण खतं देतो ना काही काही आपल्याला सांगितलं जातं की तज्ञांची माती परीक्षण करून घ्या पाहिजे माती परीक्षण करून घेणं ते बी चांगलंच आहे पण माती परीक्षण करून घेतल्याने भागत नाही अलग पिकाला अलग अलग लागते जसं पुरत जसं केळीला जास्त लागते हॅबिटला लागते बाकीच्या पिकाला लागते पण कापसाला फार कमी लागते आणि आपल्याला त्याला ओळखायचं कसं आता काही काही शेतकऱ्याचं म्हणणं पडतं की एखादं भारीचं औषध मारलं की काय वाटते की खूपच चांगलं आहे एखादं भारीचं आपण खतं टाकलं समजा की आपल्याला वाटते खूपच चांगलं आहे तुम्ही समजा उदाहरणार्थ एखाद्या मार्केटमध्ये घेत जातो आपण साडी खरेदी करण्यासाठी त्या दुकानदाराला सांगितलं की 5,000 साडी आणली की आपण खूपच भारीची म्हणतो आहे ना आणि मग असंच शेतकऱ्याचं कसं आहे की मग आम्हाला सांगते छाती ठोकून की आम्ही डी ए पी ठेवा मला खतच पटत नाही आमच्या बरेचसे शेतकरी आता डी ए पी जर जास्तीत जास्त टाकली आपण त्याला पण स्फुरत म्हणतो स्फुरत जर जास्त टाकलं तर त्याचे पानं खूप मोठे होते तर मग काही काही शेतकरी मला आम्हाला म्हणतात की काय जोरदार पळसाच्या पानासारखे डापच्या डाप पानं पडले होतं आपण ते पळसाच्या पानासारखे डापच्या डाप पानं पडलेले चांगले नाही कारण कसं आहे की ज्यावेळेस पानं मोठे झाले तर ते ताकद ज्या पानात जाते आणि फळफांद्यात जे ताकद लावली ते फार कमी लावते आणि मग एखाद्या वेळेस आपल्याला पानं मोठे झाल्यामुळे काय होईल की जी काही पांढरी माशी आहे की काय तिथं वगैरे खूप असं नाही आहे याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होते आणि कितीही पोहळलं तरी पाहिजे तसा रिझल्ट भेटत नाही आणि मग आपल्याला कापूस वापस सोडूनच द्यावं लागते आणि मग काय झालं की एकतर फळं कमी लागले गोंड कमी लागले आणि फवारणीचा पण खर्च वाढला आणि त्यावेळेस ते पानं मोठे होणं चुकीने त्यावेळेस माहिती की आपलं स्फुरत जास्त झालं नत्र जर जास्त झालं तर ते फळपाण्याचं डिक्शन खूप वाढते लांब लांब वाढते त्यावेळेस आपण माहिती की नत्र कमी झालं मग आपण 10-26 वगैरे खतं देतोच ना आपण त्याच्यात पोट्यास्त असतेच कसं आहे की
एनपीके जी मूळ अन्नद्रव्य असेल ती खूप महत्वाची असते पिकासाठी. आणि पोट्यात जर कमी झाली एखाद्या उदाहरणार्थ तर ते आपण पाहतो ना पातळ त्याच्यावरचं बोर्ड त्याच्यावर एक कवर असते आणि त्या कवरला कसं की काट्यासारखं असे काटे काटे असते त्याच्यावर आणि ते काटे एकदम जर कमी पडले तुझे आखूर तर त्यावेळेस आपलं पोट्यात कमी झालं. आणि याच्याकडेच बघू समजा आपण नियोजन करायचं आणि एखाद्या वेळेस आपल्याला खूपच जर बोंडल लागले असतील शेतावं असेल तर याची काय होईल की तेच जवळ येईल आणि तेच जवळ आली तर थोडंसं नंतरचं प्रमाण वाढायचं. बोंडाची जर साईज थोडीशी छोटी वाटली काट म्हणजे वरे काही काही शेतकऱ्याचं बोंड म्हणतो ना आपण एक बुडाचे बोंड खूपच मोठे आहे आपण वरचे बोंड म्हणतो ना आपण खूपच आकाराने लहान येते ना. पण माझं तर म्हणणं आहे की बुडाच्या बोंडापर्यंत वरचे शेंड्याचा जे बोंड येईल त्याचं वजन जास्त आहे पाहिजे कारण त्याला सूर्यप्रकाश लोक हवा भरपूर भेटेल. पण आपण काय करतो की ज्या पद्धतीनं त्याला खत जे देतो अन्नद्रव्य देतो ते वरपर्यंत जातच नाही त्या बोंडाच्या हिशोबाने देत नसतो. म्हणून आम्ही शेतकऱ्याला सांगतो की आपण जे खतं वगैरे द्यायचे आता हे व्यापारी पद्धती जसे बोंड लागतील त्या पद्धतीने आपण खतं वाढवायचे. उदाहरणार्थ आपल्याला 100 लोक जेव्हा घालायचे तर स्वयंपाक 100 लोकांचा करतो ना आपण आणि म्हणून जर त्याला जर बोंड जर छोटे जर झाले तर त्याला त्यावेळेस आपण डीएपी किंवा स्फुरद देऊ शकतो समजा. आणि म्हणून या पद्धतीने आपण खताचं महत्त्वाचं आहे की एवढं जरी तुम्ही केलं तरी मी सांगतो की दुप्पट आम्ही देईल. आपले रान हलका असतं समजा मुरमाड बिरमाड असेल ते चालतो तर आपण ज्यावेळेस कापूस लावतो ते पाचव्या दिवशी ज्यावेळेस निघते ना त्या दिवसापासून हलक्या रानासाठी 25-26 दिवसाला पहिला खत द्यायचं भारी रानासाठी 30 दिवसाला खत द्यायचे आणि मग आपल्याकडे गांडूळ आहे मिरची जोड आहे हळदी जोड आहे बाकी खतं खूप खातं तर अशा जागी 30-35 दिवस कोणतेही खत द्यायचं नाही. एक मिनिट तुम्ही बघा किती महत्त्वाचे प्रश्न बाहेर येत आहे तर तुम्ही एक आहे की तुम्ही लिहू शकता त्याचे उत्तर तुम्हाला पाहिजे का तुमचा मनात काय प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर ते देत असतील तेव्हा ते तुम्ही रेकॉर्ड पण करू शकता है ना. तर तुम्हाला तेव्हा ते पुन्हा रिप्ले करायचं असेल ते सोपं होणार तुम्हाला. हां जी काय होता प्रश्न आता नंतर आपण जे खत देतो 12-14 दिवसाच्या फरकात द्यायचे आपण पहिल्यांदा 10-16 दिवस ठोसे पद्धतीने देतो आपण जसं की झाडाची जी वरची बाजू आहे तळाची त्या झाडापासून 6 इंचा दूर एका मुखीत पाहिजे झाडापासून दूर 6 इंच चढ्याच्या बाजूनं चढ्याची बाजू असते ना एकाची तर ते जर पाणी जर पडलं तर ते गुळाकडे आलं पाहिजे खत ते पलीकडे नाही गेलं पाहिजे. त्या पद्धतीत समजा म्हणजे आपण पहिलं एक खत पहिलं खत देतो ते 10-16 आता आपण 4 जागापर्यंत 10-16 देतो कारण सुरुवातीला आपण नत्र वगैरे टाकायला लागलो शेतकऱ्यांना एक एकच द्या फार कमी कमी खत द्यायचं. दुसऱ्यांदा परत 10-16 फिरून द्यायचं 1 तास आड करतो. हां सर त्या नमुग्याने आपण म्हणतो ते फिरून द्यायचं. पहिल्यांदा सुरुवातीला कोशे पद्धतीनं फक्त माती आड करायचं आणि नंतर मग फिरून द्यायचे बाकीचे सर्व जर परत प्लेटमध्ये 10-16 12 सलग की दुसरं झालं 12-14 सांगता ना सांगतो. तिसरा डी डोस देतो आपण 1 10-16 आणि 5 किलो सल्फर लिहून घ्या 1 10-16 5 किलो सल्फर 1 10-16 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट 1 10-16 माईक चालू आहे बॅकग्राऊंड आवाज होत आहे 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट चौथा डोस झाला का प्रति एकर एकर बाकी सर्व पेरून द्या फक्त एक खोशे पद्धतीत खत द्यायचं बाकी पेरून द्या. नाही नाही बोलत नाही आपलं जसं जसं झाड मोठं होईल का तसं तसं आपण आऊस छोटे छोटे होत असतील नाही त्या पद्धतीने द्यायचं. झाडाचं कसं आहे की ज्यावेळेस आपली सावली पडते झाडाची किंवा झाड हाईटला वाटते का तर जेवढं हाईट झाडाची होईल तेवढ्याच मुळ्या तेवढ्याच पसरते. जसं की उदाहरणार्थ 1 फूट जर झाड झालं तर 1 फूटच मुळ्या पसरते त्याच्यावर. पण जेवढं जेवढं झाड होईल समजा तेवढ्या तेवढ्या जे तंतुमुळे असतात ते खाणाऱ्या अन्न आणि पाणी घेणाऱ्या जे मुळ्या आहेत अन्नद्रव्य घेणाऱ्या ती मुळ्या फक्त 1 महिन्याभर जवळ असेल बुडापाशी आणि नंतर मग खूप लांब लांब असतात म्हणजे खत जे द्यायचे असते नंतर लांब लांब टाकत राहते.
म्हणजे आपण जे खत देतो ते प्रत्येक आपल्या तंतुमुळाच्या त्या सानिध्यातच आपण खत द्या पाहिजे ऐक ना. पण काय काय शेतकरी बुडापशी टाकतात, बुडापशी टाकतात ना, आणि ज्यावेळेस आपण उपडतात असे गाठीच्या गाठी निघतात, आणि गाठी ज्यावेळेस निघतात ना हे काय होते की त्याच्यात खूप म्हणजे त्याच्यात मुळ्या घसत नाही ना, ते त्याच्यात आग असतं समजा उदाहरणार्थ. आणि मग असं जे खत गाठ जाते का हे खत काय होते की 60% म्हणते 40% वाढ जाते. म्हणून आपण जे खतं देतो ते प्रत्येक आवड ज्यावेळेस आपण देतो ना पाळ्या, ते प्रत्येक वेळेस त्या मातीत मिसळलं पाहिजे आणि त्या तंतुमुळे तर सांगित आपण दूरदूर खतं द्यायला पाहिजे. आणि पाचवा डोस चौथा झाला का, पाचवा डोस एक डी पी एक कोट्यात तुम्हाला 30-35 क्विंटल लावणी साठी झाली. मी तुम्हाला एक सांगतो नंतर त्याचं उत्तर देतो तुम्हाला, उत्तर देतो त्याला, उत्तर देतो तुम्हाला त्याच्यावर. पाचवा डोस एक कोट्यात पाचवा डोस एक तीन बॅग युरिया देतो आपण एकदा शेवटचा सहावा डोस. आता ज्यावेळेस आपण तीन बॅग युरिया देतो ना, हा आता एकही तीन बॅग युरिया देतो त्यावेळेस झाडाची कालावधी वय त्याचं 90-95 दिवस होते आहे का. आता 90-95 दिवसात जर तुमच्या जर पराठीला जर बोंड 70-80 जर बोंड असल तर तीन बॅग युरिया लागेल. 90-95 दिवशी जर आपल्या जर पराठीला 50-60 जर बोंड असेल तर 2 बॅग लागेल, आणि 40 जर बोंड असेल तर 1 बॅग लागेल. आपण आता मी काय सांगितलं की 30-32 क्विंटलच्या आवडीसाठी हे खतं सांगितले, पण तुम्ही टाकले का नाही. मग तुम्हाला हे खताचा आहे आंधळ्याला काठीचा आधार आहे ऐका रे का. तुमचं रान कसं भारीचं आहे किती हा काय आहे तुम्हाला समजावं लागणार आहे, पण त्याचं तुम्हाला गणित सांगितलं काय ना, तुम्हाला 3 इंचाचं जे गणित सांगितलं ना त्याच्यावर आहे ना ते तुम्ही. आणि तुम्ही येऊन पण आपल्या शेतात 8 वर्ष झाले कापसावर कापूस आहे आणखी तेवढंच उत्पन्न येते ना, तर फवारा आम्ही खराब झालं नाही मागच्या वर्षी काय झालं गोंडाळीमुळं 16 क्विंटल. आता प्रयत्न चालू आहे तर गॅरंटी काय सांगता जमत नाही. ज्यावेळेस आपण कंपनीवाल्यासोबत चर्चा केली का तर त्यांना विचारलं की यावेळेस बियाण्यात काही फरक पडला का, त्याचं म्हणणं पडलं की काहीच नाही, गत वर्षीचे जे बियाणं आहे ते याच वर्षी आलं आणि त्याच्यात काही सुधारणा झाली नाही. याला पर्याय आहे की कापूसच घ्यायला पाहिजे पहिली गोष्ट. आता पाहू यावर्षी प्रयत्न करू, समजा गेल्या वर्षी तर आपण नक्की ठरलो. आणि कसं आहे की त्याच्या आपल्या वर्षी विकास शेतकरी सर्व शेतात होती पण आपल्या शेतात नव्हती, त्यावेळेस पर्यायच्या वर्षी 42 पर्यंत गेलो आपण. पण कसं व्हायला की आता आपले सहमत खूप वाढले आणि मी जसं साहेबांनी सांगितले की मी जागा राहा, आणि यावर्षी काय वाटलं की शेतात फारच कमी दिवस वाढले, म्हणजे खूप समाधान वाटते की बाबा शेतकऱ्यांना उत्पन्न घ्यावं. पण सध्याचा तरी आपल्याला समजा कसं आहे फार मोठा अधिकारी आहे बिना पगारी आणि मोठा अधिकारी असल्याचं काय समजायला झालं उपस्थित बघा. आपल्या शेतात येतात शास्त्रज्ञ पण येतात कंपनीवाले पण येतात ना, आणि ते काय करून जातात की आपलंच देत नाही ते, त्याचं पण काय घेऊन जातात आपल्याला, त्याचे पण बरेचसे अनुभव वाटतो ना ते पण देतात. त्याच्यामुळे काय झालं की आपले अनुभव वाटले. आणि काल एक आपल्या सहदयाला याच्या पांढरकोडाला नाही ना आपलं औरंगाबाद त्याचा कार्यक्रम झाला त्याचं 500 पटेल पण होते, तर ते एक दोन मुंबईच्या पण कंपन्या आल्या की त्याचं म्हणणं पडले की बोंडाळी औषधं जे सांगतो म्हणाले की यावर्षी ते बोंडाळी आपल्या वावरात येणारच नाही. आणि बरेचसे शास्त्रज्ञ पण ते की यावर्षी तुम्हाला मी आम्ही पहिले करून सांगेल की बोंडाळी घेऊन घेऊ नाही, तर तुम्ही मला कॉल करत राहा की औषधं वगैरे आपण पाहू ना ते करून ते जे करत ना. पण आपण जरा प्रत्येक खतात जर 5 किलो थिमेट परत जागे जर असते का ते जर आपण नेहमी टाकत राहिलं तर बरेचसे आटोक येते बोलून हा ते फोरट झाले हॅलो सर. हॅलो सर. हा मी विजय लिवर आंध्र प्रदेश मध्ये आम्ही जेव्हा गेलो होतो तिथल्या लोकांनी सांगितलं प्रत्येक 200 लिटरच्या टाकीमध्ये 1 किंवा 2 किलो सिमेंट टाकून जर फवारणी केली
तरी बराचसा कंट्रोल होईल. जसं तुम्ही सॉइल अप्लिकेशन सांगितलं तर काही शेतकरी म्हणत आहेत की आम्ही पाण्यात सुद्धा टाकून हिमेट फवारत आहोत, त्यांचे पण रिझल्ट थोडे व्यवस्थित आहे. आपण पाहिलं ना पाण्यात बुडू नये की विरघळत नाही पाण्यात, नाही विरघळत नाही. आणि पहिले दुसरी गोष्ट कसं आहे की ज्यावेळेस आपण पाण्यावर फवारण्या करतो आपले पाण्याद्वारे वरखत टाकतो बरेचसे काही टाकतो ना, झाड कसं आहे की पानाद्वारे 10% खतं वळते आणि 80% मुळाद्वारे खतं वळते. आणि म्हणून काय करायचं की आपण मुळाद्वारे जर दिलं ते पान आपण येऊन मिरचीला टाकून पहा आणि मिरच्या खाऊन पहा 7-8 दिवसाला त्याचा त्या मिरचीचा चव पण बदलते है ना. आणि मग ते पूर्ण झाड विषारी होते ना. सोयाबीनसाठी पण खूप प्रयोग चांगला राहिला, त्याला स्टेम्पलाय आले नाही त्याला आणि म्हणून करा बरं. पण आपण कसं होतो की आपण एक एक सांगतो की मायक्रो आपलं हे खतं द्या, आपण ते जीवाणू खतं द्या, शेणखत टाका. एकूण सांगायला आपण जीवाणू वाढवतो आणखी पण दुसरीकडून आता हे यांना जीवाणू मरतात ना, म्हणजे घाटा घ्यायचं ना पाहिजे दोन्ही बाजूला त्याच्यात. कोणती महत्वाचा प्रश्न आहे. कसा आहे कापसाचे जे झाड आपण म्हणतो समजा हे खूप सेन्सिटिव्ह पीक आहे कापसाचं. कापसा इतकं मी तर म्हणतो एखाद्या शेतकऱ्यांनी किंवा एखाद्या शास्त्रज्ञांनी याच्याकडे पाहिलं नाही की किती नाजूक पीक आहे, किती सेन्सिटिव्ह पीक आहे. मग आपण काय करतो जसं मायक्रोट्रस असो बाकीचे खतं असो किंवा एखादे कोणते टॉनिक असो आपल्याला तशी एक सवय आहे दुकानदार आता आमचं पुतण्याचं पण दुकान आहे, मला दुकानात पास बसू देत नाही. आणि एक आपल्याला सवय की तशी रोजच्या रोज कापूस वाढायची आपल्याला पाव वाटते समजा, रोजच वाढला पाहिजे वाटते कापसात. आणि आमचा कापूस वाढत सर्वात जास्त प्रश्न आहे समजा कापसूस आमचा कापूसच वाढायला म्हणतो आपण, मग आपल्याला ते टाणिक दिलं समजा टाणिकवर तर भरपूर नफे आहेत. आणि टाणिक दिली की लगेच 4 दिवसात त्याचा डार्क कलर होऊन जाते. आणि डार्क कलर आला की काय म्हणतो आपण आपणही पोहतो आणि दुसऱ्या शेतकऱ्याला आपण खूप पिकवतो काय जोरदार टाणिक काय म्हणतो आपण की त्याचे पाने एकदम काळे कुट्ट पडले होते, काळे कुट्ट पानं पडले चांगलं. कापसाचं जे पान आहे पोपटी कलर छोटंसं पान असायला पाहिजे साईडला आणि पतलं असायला पाहिजे कागदासारखं एकदम एकदम. आणि ते जर आपण पानात हातात जर धरलं तर असं खेळलं पाहिजे पान नरम सूत झालं पाहिजे. आता तुम्हाला सेन्सिटिव्ह पीक कसं सांगितलं उदाहरण कसं आहे की जसं की लिओशील आहे. जर आपण सोयाबीनवर आम्ही काय करतो की एका पंपाला 50-60 मिली लिओशील वापरतो. हां एका पंपाला 20 लिटरच्या सोयाबीनसाठी 60 मिली वाढ कमी व्हायसाठी 60 मिली ऐकले का. आणि गव्हाला 50-60 मिली तुरीला 40-50 मिली प्रत्येक पिकाला काय वाटते की दिवशी 50-60 मिली लागते वाढ कमी व्हायला, तरी पण थांबत नाही. पण कापसाचं एवढं नाजूक पीक आहे की 2 मिली काय दिवशी टाकले की जागेवर जवळजवळ पातळ येते आणि जवळपास 5 मिली जर मारलं तर काय वाटते पातळ जागेवर जाते. पण आता सांगा की 2 मिली कोटल 60 मिली कोटल एवढं नाचू किती संस्कृती पीक आहे. आणि मग काय आता काय काय शेतकरी काय सांगतात आपल्याला मी तर पाहतो की ज्या शेतकऱ्याचं आपलं कापसाचं पीक आहे का जास्त खर्च दिल्यामुळं आवडी देते कापसाची कमी देते कारण त्या हिशोबाने आपण खत जास्त वाढते. आणि मग काय काय करतात किलो शिलो वगैरे काढी टाकते ते मिळवण्यासाठी. आता मग म्हणणं की टाणी व्यवस्थित टाकण्याची काय आवश्यकता जसं की आता एखादी बैल हात आपल्याला एका काय करायचं की आपण त्या बैलाला पुराने नटवसायचं आणि लईच वेगात आणि ती लगेच आवरायचं. मग त्या बिचाऱ्याला दुखा पोचवायची आपल्या हाताला दुखा पोचवायची की मग एवढं दिवशी टाकायची काय आवश्यकता आहे. म्हणून मी जे सांगितलं तुम्हाला शास्त्र हे 3-3 इंचाच्या हिशोबात आहे ना ते त्या पद्धती टाकतो दिवशी टाकायचं काम नाही. मग आपण खतही खूप टाकायचं नंतर दिवशी टाकायचे ते व्हायला ना तुमचं काय विसरलं थोडा खूप खटाणी काय ना ती टाकी. आणि मग काय झालं की आपल्याला डार्क कलर लागला कापसावर जाडच्या जाड पानं झालं ना खूप जाड पानं होते काळ झालं की आणि त्यावेळेला जर त्याला हातात धरून असेल तर दाबलं तर ते तुकडे तुकडे पडतात पडतात ना.
आणि डार्क पान झाल्यामुळं काय झालं की जे काय या सूर्यप्रकाशातून हवेतून बरेचसे घटक घ्यायचे असतात त्या पानाद्वारे ते त्याला जमत नाही. जसं आपण एक काय होतो की प्रकाश संचलन जी करण्याची क्रिया आहे ना मंदावते आणि झाड हळूहळू खराब होतं समजा. आणि म्हणून टाणी दिवशी चमत्कार वगैरे काहीच चालत नाही त्या कापसावर टाकून नाही पण आपला खर्च त्याच्यावर खूपच आहे. आता आम्ही तर या पद्धतीने जेव्हा शेतकरी खर्च करतो ना त्याला फार कमी खर्च येते कारण आपण टाणी टाकत नाही दिवशी नाही चमत्कार नाही वगैरे काही नाही फक्त सांगितलं तर त्या बोंडाच्या हिशोबाने आपण खर्च सांगतो तरी पण सरांचं म्हणणं फटते की मग खत फार जास्त होते आणि जमीन खराब होईल. तसं जमीन खराब होण्याचं नाही द्यायचं त्या पेचच्या हिशोबाने द्यायचं. आपल्याला गाडी किती पळवायची आहे मीटर आहे की नाही मीटर म्हणजे त्याचं किती किती मिनिटाच्या हिशोबाचा समजा आपण खजऱ्यानुसार कपाशी रोग येतात मग तर मग कोणती फवारणी करा पाहिजे त्यानुसार जसं कधी कुठे राहत म्हटलं महाशक्ती येते किंवा बायकोन येते हे फवारणी केली पाहिजे तुम्ही मग करायची का नाही करायची नाही करायची त्यांनी सांगितलं आणि काय नाही. आता मी काय झालं की बऱ्याचशा शेतात जातो खूप मला दादा बेकार लागून नाही पण दादा खूप शेतात जातो आणि बरोबर मी सर शेतकरी पहिल्यांदा आणि पहिल्यांदा जेव्हा शेतकरी तर बरेचसे काय करायचे की त्याला कापूस दाबवाने आता ते खूप उंची वाढल्या की खूप चांगला आमचे झाले आम्ही त्याला म्हणतो उंची वाढल्या कापूस चांगला नाही ते उंची झाडं मोजायला तो आम्ही जवळचे झाडं मोजतो वाळाची झाडेची संख्या सांगितली फांडे सारखे करतो ना. आणि मला विसरण्याची फारची हां हां ते फॉरनीचर आहे ना तर मी तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा दोन गोष्टी महत्त्वाची तशी जे बी महत्त्वाची गोष्ट आहे फॉरनीची बी मग आपण मी सांगितलं पहिल्यांदा तुम्हाला की ज्यावेळेस आपण झाडापाशी जाऊ त्याला बोलू ना त्या ठराविक झाडापाशी जायचं त्याला दोन गोष्टी सांगितल्या जातील आपल्याला ते दोन गोष्टी सांगते. पहिली गोष्ट सांगते खतं चार चार किमती नीचे हिशोबा आपण खतं होतो आणि दुसरी गोष्ट रोगाचं पण सांगते आपल्याला. मग आपण काय करायचं की ठराविक ज्यावेळेस आपण झाडापाशी उभं राहू त्यावेळेस काय वरचे जे शेंडे असतात टोकाचं जे पान आहे त्याला आपण तोडायचं कोवळ्या पानाला आणि एखादा रुमाल किंवा एखादा पांढरा कागद असते का त्याच्यावर मुठा असं टाकून देत आपण आणि त्याला असं ठोकायचं. जर ते ठोकटलं तर ज्याच्यावर की क्रीडी जीवाणू जे आहे ते समजा याचंच औषध असं घ्यायचं हेच औषध घ्यायचं. पण बरेचसे शेतकरी काय करतो की आपण काय करतो की रामानं पवारलं गोमा पवारतो त्याला म्हणजे ते औषध चांगलं आहे की म्हणजे की ते पवारतो आणि म्हणून आपण जे किडी आहे ते याचंच औषध घ्या पाहिजे आणि याचं जर औषध जर घेतलं समजा तर चांगलं राहील. म्हणून ज्यावेळेस आपण औषध आणू त्या त्या रोगाचं त्या बिमारीचं तर त्यावेळेस काय करायचं की पहिले आदल्या दिवशी दोन पंप फवारायचे शेतात आणि त्याला पण परत फवारल्यानंतर आपण फवारणी दुसरी चालू राहायची अदोबर ते पानं काय करायचं परत त्याला डबल टाकायचं आणि ते असे ठोकायचे त्यावेळेस 90-95% त्याच्याची जे कीड आहे तेव्हा बऱ्याच पाहिजे तेव्हा मग काय करायचं की आपण औषधी चांगल्या पुढे न्यायची. पण काही शेतकऱ्याचं होतं काय नाही तर बऱ्याच शेतकऱ्यांचं कसं होतं की आता आपण आज फवारलं की आधी सगळं आपण शेतात जातो मध्यात जातच नाही दुसऱ्याच फवारणीत आपण शेतात जातो ना मग त्यावेळेस काय होतं की आपलं एखादं औषध घेतो आपण ते चुकीचं असते आणि आपल्याला जायचं दुसऱ्या आठवड्यात म्हणजे त्याची कालावधी 15 दिवसाची जाईल है की नाही 15 दिवस जाती तर मग त्या 15 दिवसात त्या औषधी रोग प्रमाण खूप वाढते चुकीच्या औषधामुळे ते किंवा पानं खराब येतं किंवा लाल्या आहे किंवा गिरवा खराब येते आणि मग किती बी समजा त्याला आपण एक दोन फवारण्या पुन्हा खर्च वाढते जास्त कंट्रोल करायला आणि मग उत्पादनही बी होते म्हणजे कमी येते त्या औषधीचं आणि म्हणून हे महत्त्वाचं आहे की आपण ते तसं निरीक्षण करायला पाहिजे. आपण साध्या औषधच घ्यायचं प्राईडमध्येच कवर करायची होतं असं कोणी गरज मारायची फुलं वगैरे मारली गरज नाही फुलं वगैरे मारले की कापूस खराब होतो खराब होतो प्राईडनेस ते दूर बघा अशी काम आपण आता नंबर हा नंबर राहू द्या समजा आता कोणते बी जर रोग येईल समजा ते मला फोन करून सांगा की हा रोग आहे आणि असा असं सर जसं आमच्याकडे ड्रीप आहे आणि ड्रीपच्या माध्यमातून जे आपण फर्टिगेशन करतो जसं आता तुम्ही 10-20 सांगितलं 10-20 जाणार नाही
मग त्याच्यासाठी कुठले खर्च द्यायचे त्याचं सांगतो. ड्रिपचे का? हा ड्रिप बरोबर. मी खतं तर तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की कोणते खत आपण सुरुवातीला काय करतो घासून मिश्रित खतं जास्त देतो ना आणि सुरुवातीला नत्र फार कमी देतो आपण. कारण काय की सुरुवातीच्या काळात नत्र जास्त लागत नाही. नत्र जास्त देते की वाढ जास्त होते भरपूर वाटते आणि त्या हिशोबाने जसं घासून मिश्रित होते समजा तर त्या पद्धतीने खतं द्यायच्या. आता मी जर बोलतो तर साहेबाला थोडंसं बोलायचं आहे तर साहेब चांगले सांगू शकतात समजा तुम्हाला वेगवेगळ्या खत्याबद्दल ब्लेसिंगचा देतो ते. आणि फक्त एकच सांगतो की ज्यावेळेस आपण ड्रिपने ज्यावेळेस खतं देतो आपण तर एक महिना सुरुवातीला लावतो ना आपण कापतो ते लावायच्या वेळेस समजा 6-3 इंचाने दूर असायला पाहिजे ड्रिपच्या किंवा सकाळ संध्याकाळ पाणी द्यायला पाहिजे किंवा आपण काही काही शेतकरी आपण काय करतो की पहिला थेंब जसं पडला त्याचाच आपण लागवड करतो. मग काय होते की ज्यावेळेस ऊन असते ना पायप पाणी भरून असते आणि त्यावेळेस आपण पाणी ज्यावेळेस सुरू करतो तर ते गरम गरम ज्यावेळेस थेंब पडते त्याच्यावर तर त्यावेळेस काय होते की त्याची साल भाजायचं ते खूप कोवळी साल असते ना भासते आणि नंतर थोडं मोठं झाल्यानंतर काय होते की त्याचं तांबडे पानं सुरुवातीला पिवळे पडते नंतर तांबडे पडतात आणि मग ते झाड वाढतच नाही टोंगळाभरच्या वाढत नाही. म्हणून ड्रिप दूर द्या ठेवायची. एक महिना झालं की समजा जेवढं झाड 1 फूट जर झालं तर ड्रिप 1 फूट ठेवायची. 2 फूट झालं झाड तर 2 फूट ठेवायची आणि शेवटला की जे ड्रिप देतो ना आपण लावतो ते एकदम मधाच्या फट्याने टाकून द्यायचे. म्हणजे काय होईल की त्याच्या मुळाच्या द्वारे बघा बरेच वेळा काय होते की आपला हा कापसाला फुलं वगैरे येण्याच्या येतात आणि शेवटी काय होते कापसाच्या जे झाडाचे झडच वाढून जातो बऱ्या म्हणजे फुलापासून अगदी सुकून जातात बरोबर आणि वर म्हणजे बिलकुल मेल्यासारखे बिलकुल त्याला आपण जसं उभसतात त्याचे फुलं त्याचे पानं वगैरे आणि असे काही काही मागच्या 2 वर्षात ते पाहिलं आपण झाडाच्या अगदी म्हणजे वाढ होते बोंड लागायची बाकीच्या ठिकाणी बोंड लागलेले असतात परंतु काही झाडं जे असतात ती असे कोंबडून कोंबडून आपोआप ते करून जातात बरोबर. ते कसं आहे ज्यावेळेस आपल्या हायरीच्या व्हरायटी असतात साहेब जास्तीत जास्त उत्पन्न देणाऱ्या व्हरायटी असतात ना आणि काय होते की त्या पाणी पडते ना जेव्हा दलदल राम होते सर्व त्यावेळेस काय केलं तर प्रमाणाच्यावर जर बोंड लागली सुरुवातीला खूपच जर बोंड लागली तर त्याची ते काय तुमची जे तिचं आपण म्हणतो आपण त्याला प्रतिकार शक्ती वगैरे कमी होते आणि नंतर ते झाड असे होते तर आणि कसं आहे की जी बीटी वन आता जेव्हा निघतो आपण काही काही व्हरायटीज अशा असतात की त्याला सोट मुळं असते गाणमुळं असते का फारच कमी असते वरच्या बाजूलाच जास्त मुळं असते आडवी पसरते तर आणि मग दर दर झाले की ते असं हलते झाड हलते आणि हल्ल्यामुळं काय झालं की त्याचे छत्र तयार होते ना पहिल्यांदा आणि छत्र झाले की जे काय बुरशीची जे रोग जीवन होतं त्या छत्रावर मदत जाते पुढाला आणि त्यावेळेस ते झाड बुरशीनं पूर्ण होते तर आणि अशा काही काही फेराट्या आता प्रत्येक फेराट्यात आहेत काही फेराट्यात होतही नाही आणि म्हणून मग त्यावेळेस मग ते औषधं ड्रिपिंगद्वारे द्यायचे समजा जर औषधं जर इथे सागा म्हणून शेतकरी तर सांगू शकतो आणि सर कसं झालं तर काय करू नाही नाही झाड एकही मरत नाही एकही मरत सुनील साहेबाला खूप दाखवते आपले मर लागलेले झाड बळे आणि नंतर तर कापू जातो. बी तर काही सांगणार नाही समजा पण तुम्हाला जर 20-22 तारखेला जर लागवड करायची आपल्याला मेला तर लॉंग ड्युरेशनच्या व्हरायटी घ्यायच्या 30 जून ते 10 जूनपर्यंत शॉर्टवाल्या घ्यायच्या आणि 10 जूनच्या जर 15 जूनच्या जर थोडं जर अर्धी व्हरायटी घ्यायच्या. बागायतीमध्ये आणि कोंडाभावामध्ये काय फरक असला पाहिजे का हे बियाण्याचं निवडणूक करता वेळ आपल्या पद्धतीत काही फरक पडतो झाडांची संख्या पहिली मुळातच जास्त आहे सांगा काय प्रश्न असेल तुम्ही दिवस हॅलो आता मी तर एवढे प्रयोग केले आहेत शेतामध्ये तुम्ही जर सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रयत्न जरी विचारले तरी मी संपू देणार नाही प्रत्येक गोष्टी प्रत्येक गोष्टीवर प्रयोग केले आहेत समजा आणि म्हणून तुम्ही जेवढे विचार कराल मला तेवढं बाहेर निघेल. आता कापसाच्या झाडावर बुरशीनाशक आणि कीटकनाशकच फवारा पाहिजे बाकीचं काहीच चालत नाही आणि बुरशीनाशक आपण प्रत्येक फवारेत नाही टाकायची पण बुरशीनाशक ज्यावेळेस आपण पातळ आहे नाही पातळ त्याला फुल लागते आणि खूप पातळ खाली पडते का त्यावेळेस त्याला आपण बुरशी आधी म्हणतो ते बुरशीच नाही
आता ते सारखं मग खूप मोठा ॲक्शन लागेल, त्याच्यावर खर्च करायची काही आवश्यकता नाही, ते पात्र पडते ना कोणती नाही, दुसऱ्या कारणाने पडते, पण त्याच्यावर होते तरी पाणी खूप औषधं फवारले असते की तुम्ही बुरशीनाशक, पण त्याचा काही फरक पडत नाही. बुरशीनाशकाची फवारणी केव्हा करायची, ज्यावेळेस वरून पाहतो आपण पान खूपच चांगलं वाटायचं आहे का, आणि आपण जर उलट करून जर पान पाहिलं तर त्याला खाल्ली एकदम पांढरा थरी होऊन जाते येते ना, आणि म्हणून अशा वेळेस बुरशीनाशकाच्या फवारणी करायची. आणि सगळ्यात जास्त युज पण तुम्हाला तिथं चालू असतो. नाही बाहेरची होती पहिल्यांदा, ते सरपासची बाकी अशी ते तुम्ही दुसऱ्या वर्षी लावली नव्हती, तुमच्या शेतात दुसऱ्या वर्षी नव्हती, तुम्ही ते अंकुरची कॅपेट लावली, तुम्ही बघितली तुमच्या ज्या वर्षी तुम्ही 10 क्विंटल कापला म्हणजे 10 एकर कापूस लावला. कसं आहे ज्यावेळेस कापसात जर पाहतो म्हणून लागतो तर आपण आता कितीतरी वर्षापासून शेती करावी ना, आणि कापसाचं कसं आहे की 3 वर्षाच्या पुढं कोणती व्हरायटी लावायचीच नसते, 3 वर्ष झाली की व्हरायटी बदलायची. आतापर्यंत आपण पाहतो की मनिका कुलदीप चालली, ब्रह्मा चालली, राशी तूप चालली, बऱ्याचशा अशा कितीतरी व्हरायटी आली आणि दिल्या जुन्या काळापासून पाहतो तर आपण जवळपास 300 व्हरायटी आतापर्यंत काल बाया झाल्या म्हणजे गेल्या ना, आणि म्हणून 3 वर्ष फक्त कोणती व्हरायटी लावायची आणि 3 वर्ष निकडून लावायची. आता लावायचे ते का ते मी मला नंतर फोन करा, मी सांगेन. हॅलो सर, पाण्याचा प्रॉब्लेम म्हणून सांगा, उतारकडे जर मी नाही आणि माझ्याकडे स्प्रिंगलर आहे तर पहिली गोष्ट की उत्तर दक्षिण या पद्धतीत लावायची कापूस. आपण उत्तर दक्षिण लावायला सांगितली ना, आता पूर्व पश्चिम उत्तरकडे यायची. आता तुमच्यासारखे बरेचसे शेतकरी जे प्रश्न येतात ना, आम्ही ज्यावेळेस उत्तर दक्षिण म्हणतो काही शेतकऱ्याचं म्हणणं पडते की आमची ड्रीप आहे हे पूर्व पश्चिम आहे. ड्रीप नाही, सांगतो सांगतो काही शेतकऱ्यांचं म्हणणं कसं पडते की पूर्व पश्चिम आम्हाला उतार आहे पाण्याचा जास्त, काही शेतकऱ्याचं म्हणणं पडते की पूर्व पश्चिम ही खूप आमच्या म्हणजे शेताची लांबी आहे, उत्तर दक्षिण आम्हाला आवत आणायला परवडत नाही, पण याला पर्याय नाही का आमच्या लांबी उतरायला पर्याय नाही, त्याला 4 ते 5 क्विंटल उत्पन्न कमीच घेणार म्हणतो, म्हणून उत्तर दक्षिण तसा पाहिजे. तर उत्तर पाण्याचा स्प्रिंगलर द्यायला जमते आखरीपर्यंत, पटपाण्याचा काही प्रॉब्लेम नाही, पटपाणी नाही द्यायला नाही कारण पटपाणी देतो मग बघा मी पण आला म्हणून स्प्रिंगलर द्यायला काही हरकत नाही, पात्यावर काही फरक पडते का, नाही काहीच नाही. धन्यवाद. ज्यावेळेस आपण सुरुवातीला ड्रिपनेस पाणी राहते ना, काही शेतकऱ्याकडे ड्रिपनेस नाही, तर महत्त्वाचं की तिन्ही पाणी द्यायच पाहिजे कापसाला सुरुवातीला, बरसातीला ड्रिप असायच पाहिजे. दुसऱ्यांदा बरसातीला ज्यावेळेस आपण पाणी देतो ना त्यावेळेस एक पाटी अडकून द्यायची, पट पाणी देतो की नाही आपण एक पाटी अडकून द्यायची. कोकण शेतकरी काय होते की प्रत्येक पाट्यानं पाणी देतो आपण, मग याच्यामुळे काय होतं की परत पाणी जर आलं समजा तर ते वापसा कंडिशन येत नाही, ते पाणी खालचं आणि वरचं पाण्यानं खूप खराब होते, म्हणून वापसा कंडिशन यासाठी एक पाटी अडकून द्या पाहिजे. पण काही दिवसानंतर खूपच आणखीन पाण्याचं जर अंतर पडलं जास्त दिवस लागले तर आपण जे तास सोडलेलं आहे ना त्यांना पाणी द्यायचं आणि पाणी दिलेलं राहून पाटी आहे ते सोडून द्यायचं, म्हणून या पद्धतीने द्यायचं. आणि नंतर विक्रीसाठी आपण ज्यावेळेस घेतो तर त्यावेळेस स्प्रिंकलरचं पाणी द्यायचं. त्याने विचारलं की उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिमच का असं प्रश्न, सांगू का वेळ लागेल. आता आपण मी तुम्हाला सांगितले की मी बरेचसे प्रयोग केले त्याबद्दल, तसेच प्रयोग पूर्व पश्चिम लावले उत्तर दक्षिण पण लावले समजा, आणि
सर्वात महत्त्वाचं आहे की याने जे प्रश्न केला हे तेवढाच महत्त्वाचं आहे की याच्यामुळं खूपच आवड वाढते सातारकुंडाच्यावर आवड जाते उत्तर दक्षिण आणि कुरोपाची म्हणून. याचं कारण काय की सर्वात महत्त्वाचं आहे की सूर्यप्रकाश 80% सूर्यप्रकाश महत्त्वाचा आहे कापसाला झाडाला. आणि उदाहरणार्थ पाहायचं सूर्यफूल आहे, सूर्याभोवती फिरते की नाही, मग आपण काय म्हणतो त्याला सूर्यफूल. त्याचं नाव काय द्यायचं, सूर्याभोवती फिरत असल्यामुळे आपण त्याला सूर्यफूल म्हणतो. पण प्रत्येक पीक असं आहे की ते सूर्याभोवतीच फिरते. पण आपण त्या कापसाला पाहतच ना, कापसाचं झाड असंच आहे. तुम्ही सकाळच्या जर पाणी पाहिलं समजा सकाळी ते उगवत्याकडे त्याचे शेडे वगैरे टोप असते ना त्याच्यामध्ये, ज्यावेळेस सूर्य मळवते त्यावेळेस ते काय वाटते की सूर्याकडे पोहोचते. आणि 12 जर पाहिजे वर ते सर ते शेड्यावर राहते ना. आणि एखाद्या बरसातीत आपण जेव्हा 3-4 फूट कापूस असते त्यावेळेस पाहा, एखाद्या जर बरसातीत जर सूर्यावर जर मोठा जर ढगा राहतो तर त्याचे पानं असे वरेत जाते. तर काही शेतकरी असे नेहमी पाहत असते तर त्याला असे पानं वरेत जाते ना. आणि मग अशा वेळेस आम्हाला बरेच शेतकऱ्यांची पुढे दिसते की आता कापूस आतापर्यंत खूपच चांगला होता पण आता काय झालं की त्याचे वरच नाही गेले होते. आम्ही म्हणतो पाय एखादा सूर्य मोठा ढग असेल तर ते म्हणजे बरोबर आहे, खूप मोठा ढग आहे. मग याचा अर्थ काय आहे की ते कापसात झाड आहे हे प्रत्येक वेळेस सूर्याच्या भोवती फिरते ना. आणि त्याचा केवढा मोठा दोस्तार आहे ना सूर्यासोबत, आहे ना. आणि म्हणून आपण पूर्वी तसं की 3x3 कापसा लावत होतो, आता बरेचसे शेतकरी आधी बी बरेचसे लावते तर 3x3 कापूस लावतो. आता मी तर म्हणतो एखाद्या शेतकरी असो की एखाद्या शास्त्रज्ञ असो त्याच्याकडे आपण त्या हिशोबाने बघितच नाही. कारण 3x3 ज्यावेळेस कापूस असते आपल्याला सम बाजू असते ना 3 इकून आणि 3 इकून, त्यावेळेस पाहा की ही पूर्व पश्चिमी दिशा आहे फटा, हे लवकर फटा मिळत जाते आणि उत्तर दक्षिण तर लवकर मिळत नाही. आणि आपण एखाद्या पाहतो की दोन्ही बाजू सम असते अशी एक बाजू फटा लवकर मिळते आणि एक बाजू पाहून लवकर मिळत नाही. मग आपण आम्ही काय करत गेलो की सुरुवातीला पूर्व पश्चिम हे फटा 4 फूट ठेवत गेलो आणि उत्तर दक्षिण फटा 3 फूट गेलो. नंतर काही शेतकरी 4 फूट पूर्व पश्चिम ठेवत गेले आणि उत्तर दक्षिण 2 फूट ठेवत गेलो ना. आता फटा बदलतही तिथे असते तर याच पद्धतीने आपण. आणि मी बरेच जेव्हा शेतकरी जेव्हा शेतात पाहिजे तर धुरेच्या काठाला फक्त गोंड करायला लागले असेल पण मधात गेलं तर निमे राहत नाही, आहे ना. तुम्ही आपल्या शेतात चालते ना गोंड सारखे जाते ना, आपल्या शेतात येऊन 5 बोंड सारखेच असतील. याच्यामुळे काय की 6 ते जर बोंड लागले तर सरासरी खूप वाढते झाडाची त्या पद्धती. आणि म्हणून तेवढाच महत्त्वाचा सूर्यप्रकाश आहे. आणि वेलवर्गी जरी पीक असेल तर पाय वेळा वेळ चढणारे कामे जागा ठरते. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितले की त्या सूर्याचा आणि कापसाचा केवढं मोठं दोस्तान आहे. मग आता मी काही काही शेतकऱ्यांना मी जसं एक सूर्यासारखं समजा उदाहरण, आता मी काही काही शेतकऱ्यांना तुम्हाला मी दिसेल झाले तर कोणाला ऐकलं कोणाला इकडे येऊन पाहिला की नाही असं यावं नाही. मग आपली जी बाजू आहे पूर्व पश्चिम अशी एकाच मागे एक अशी आहे ना, पूर्व पश्चिम अशी. ज्यावेळेस मी सांगितलं की पूर्व आणि पश्चिममध्ये जास्त सूर्य राहते 12 फक्त मी त्याच्या एक बॅटेसारखी सूर्य प्रकार भेटते ना. आणि ज्यावेळेस सकाळच्या पाळी ही जी पुढची पलाटी आहे हिच्या त्याच्या मागची जी मागची पलाटी आहे तिला ते सूर्य दिसत नाही. आणि सूर्य दिसत नसल्यामुळे काय झालं की इकडे अँगलमध्ये वाटते, इकडे अशी इकडे अँगलमध्ये वाढते. आता इकडे अँगलमध्ये वाढल्यामुळं काय झालं की त्याचे डिस्टन्स नाही कमी राहणार, वाढणार असे वाढते डिस्टन्स. आणि मग ते लांब लांब पडतात आणि फटा मिळून जाते. मग आपला आदेश गेला, मग आपण म्हणतो की तिला पूर्व पश्चिममध्ये जास्त सूर्यप्रकाश भेटते. जर तिला जर पूर्व पश्चिममध्ये जास्त जर प्रकाश भेटला असता तर तिला उत्तर दक्षिणमध्ये काढायला लागलं होतं, म्हणजे सूर्यप्रकाश भरपूर जास्त भेटते का. दुसरी गोष्ट पूर्व आणि पश्चिममध्ये ज्यावेळेस उगवते ज्यावेळेस सूर्य आहे तर त्याची जे सावली आहे इकडल्या फट्यामध्ये पडते आणि सायंकाळची जर पाहिजे तर इकडल्या फट्यामध्ये पडते. आणि याच्यामुळं काय झालं की सावली खूप लांब जाते झाडाची. झाडाचं जसं कसं आहे की एखादी उदाहरणार्थ एखादी कोंबडी आहे तिची जी पिल्लं आहे का पखात सुरक्षित राहतात ना. आणि तसंच कापसाचं पण आहे, ते जेवढी काय लांब सावली जाईल तेवढी काय असते की त्या तंतूमुळे जे आता अन्नद्रव्य वगैरे घेणार आहे तेवढ्या लांब जातात पसरतात खूप मोठ्या प्रमाणात. आणि हे खूप मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य घेतात त्याच्यामुळे झाड खूपच सक्षेत राहते आणि चांगलं राहते. आणि आणखी जर लागत असेल तर मी प्रत्यक्ष जर समाधान झालं तर आणखी पुढं बोलू शकतो. म्हणून उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम न लावता उत्तर दक्षिण लावायचं. सुरुवातीला तर जसे की साप आहे साधे औषधे घ्या पाहिजे सुरुवातीला. आणि ज्यावेळेस वाटलं तर मला फोन करा, मी सायकल औषधं
नाही ते चुकीचं आहे ते तर सांगू का पातळ कापड दे कसं आहे जे आपण कापसाचे झाड म्हणतो ना अन्नद्रव्य कुणी मिळते ते एक मुळापासून आणि जर खालचं अन्नद्रव्य जर त्याचे घेण्याचं बंद असतं तर तिसऱ्या पातक होते दोन गोष्टी आता मग तुम्ही पहा की चार ते पाच पाणी झाल्यानंतर शेतात जातो मी तर त्याच्या जे अन्नद्रव्य जे घेणाऱ्यामुळे असतात ना पांढऱ्यामुळे वर येते का दिसतात ना शेतात घेतील वर येते ना त्याचं कारण काय की त्याला जमिनीमध्ये त्याची दप कोंडी होते त्याला श्वासोश्वासच घ्यायचा म्हणत आहे आणि मग याचा जीव याला भारी पडते त्यावेळेस ते काय करते की अन्नद्रव्य घेणं 80% बंदच करते आणि नंतर मग त्या मुळाद्वारे श्वासोश्वास घ्यायला लागते दुसरी गोष्ट मग मुळापण अन्नद्रव्य ज्यावेळेस बंद केलं ते त्यावेळेस ते शेट्यामार्फत घेते अन्नद्रव्य मग काय काय शेतकरी शेटे पण फोडतात ना ते एकदम पद्धत चुकीची आहे आणि मग ज्यावेळेस आधार पीठ असेल त्या ज्यावेळेस बरसात आपल्याला असेल आधार सूर्यावर तर ते सूर्यकिरण बरोबर भेटत नाही अशा वेळेस ते जास्त पातळ पडते याचं कारण काय एखादी उदाहरणार्थ बकरी आहे तिनं 5-6 पिढे दिले तर जगू शकत नाही पण 2 पिढे काय चांगले जगवत ना आणि या अन्नद्रव्य ज्यावेळेस घेतात नाही झपाटून म्हणजे सुरुवातीला वापसाच्या मिशनमध्ये ते काय करते की 2 पातळ 2 फुल आणि 2 बोंड एवढंच अन्नद्रव्य करू शकते फक्त आहे की नाही का फक्त 2 बोंड अन्नद्रव्य करू शकते पण आपण एखादं स्थानिक टाकलं गुम फ्लावर टाकलं नंतर प्रमाणाच्या वरच्या फुलं जर आले तर ते काय होईल की त्याला अन्नद्रव्य ते घेता जमत नाही त्या पद्धतीने आणि मग ते पूर्ण माल पडून जाते पण अशा वेळेस समजा 43-45 किंवा वरखताची आपण त्यावेळेस आपण फवारणी करू शकतो पातळ बोंड राहण्यासाठी बांधवांचा एक कॉमन प्रश्न आहे की प्रदर्शन शेत काय आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना कसं मार्गदर्शन मिळणार आहे आपण काय केलं की आमच्या गावात दर एक वर्ष वेस्टर्न वाजे आले समजा ते तर म्हणजे भैरवाचं पीक घ्या आणि तुम्हाला आम्ही काहीतरी मान धनवून देईल पण आम्ही म्हणलं की बाबा मी एकट्याचं बरं होईल पण बाकी शेतकऱ्याचं काय तर मग मी म्हणतो बा तुम्ही क्विंटलला किती पैसे वाढून देता तर त्या शेतकऱ्याला कमीत कमी 22 क्विंटलच्यावर तो भैमुगाचं उत्पन्न घेतलं आणि त्याला 500 रुपये वाढून देतो म्हणजे पण शेवटीला त्याने 1000 रुपये वाढून देत आता हे प्रदर्शन शेत जे आहे ते समजा आपल्याकडं बाकी मायक्रोन्ट्रसवाले बीजवाई तुम्हाला म्हणते आता बीज सांगा बीजवाले कितीतरी आपल्या शेतावर येते चालली जातात की साहेब आमचं प्रोडक्ट हे वापरा तुम्हाला एवढे देतो तेवढे देतो आम्ही म्हणतो बा असं होत नाही आपल्याकडे आतापर्यंत आपण शेतकऱ्याचा भरोसा घेतला घेतला ऐका नाही का आणि जे पाय असं जर असं शेतकऱ्याचा जर कोणती गोष्ट फायदा होत असेल तर आपण ती गोष्ट करतो आपण ज्याचा फायदा होतो ते करतो पण यथाकोणची कंपनी आहे की बीजवाई वगैरे नाही पण याचं कसं आहे की पण पडली की यायचं की आम्हाला 1 रुपया याच्यात लागत नाही आम्ही मार्गदर्शन फुकट करणार आणि जे काय उत्पन्न होईल प्रदर्शन शेत म्हणजे की आपण आता आमच्या पद्धतीनं साहेबाचं म्हणणं पडलं की लागवड करायची 3x ह्या पद्धतीत आणि याचं जे उत्पन्न होणार आहे तर आपल्याला कसे भाव जास्त भेटतील 300-500 रुपये या पद्धतीने हे भाव देणार असतात म्हणून आपण प्रदर्शन शेत म्हणजे तुमचं शेत तुमच्या शेतात ते उत्पन्न जास्त दाखवायचं आणि यायला आपण जास्त भाव दरात आपण कापू शकायचं आहे आणि हा डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट आपला जसा अमृत पॅटर्नचा आहे जेणेकरून लोक तिथे व्हिजिट देऊ शकतील आणि त्यापासून काही बोध घेऊ शकून ते आपण प्रोडक्शन वाढवू शकतील असं प्रदर्शन शेत कसं डेमॉन्स्ट्रेशनचं शेत नाही कसं आहे हे आता प्रदर्शन सर्व शेतकऱ्याला माहीतच आहे प्रत्येक भागात आपल्या पद्धतीनं शेत राहतच प्रदर्शनासाठी पण मी काय म्हणते की मी तुमच्या शेतावर गेलो ना मार्गदर्शन करायला तर आपण प्रदर्शन शेत तुमचंच करू ना असा डागायचं साहेब कसं तुमचं मार्गदर्शन आमचं बस बस तसं हाच प्रकल्प आहे शेत तुमचा मार्गदर्शन आमचं नाही मतलब शेती तुम्हाला आम्ही शिकवणार नाही पण अमृत पॅटर्न ती काय वेगळी आहे तुमच्या नॉर्मल पद्धतीपेक्षा ते तुम्ही जाणून घ्या आणि तुमचं काय पण प्रश्न असतील तर त्याचं उत्तर आपण शेतावरच देऊ
तुमचा शेतक हे आमचा प्रकल्प आहे. दुसरं उत्पन्न वाढवून पण ते अर्धवट काम आहे. तुमची गुणवत्ता आणि तुम्हाला जर भाव चांगले नाही भेटले तर ते काम अर्धच राहणार. जास्त उत्पन्न वाढवून पण काय होणार आहे, भाव नाही भेटले तर गुणवत्ता पण सुधारली पाहिजे आणि त्याचं नाही तर तुम्हाला भाव पण भेटले पाहिजे. हा सर्व हे सर्व गुण एकच प्रकल्पमध्ये घेणे खूप अवघड होते पण ते आम्ही घेतलं आहे आणि अमृत रावणचा आम्हाला साथ आहे. पुढचा साथ पाहिजे याच्यासाठी प्रदर्शन शेत काय आहे ते आपण अजून. आता कसं आहे की आपण जे उत्पन्न जे घेतो समजा हे मॅपुरचं आहे ना, मी खोटे करू शकतो पण हे असं जर उत्पन्न तुमच्या शेतात जर घेतलं समजा तर ते खरं आहे. म्हणून आपल्या पद्धतीनं खूपच या पद्धतीनं कापसं होत आहे तर आपल्या यवतमाळ जिल्ह्यात फार कमी आहे पण जळगाव जालनामध्ये खूपच आहे. एम पीमध्ये तर खूपच लागले या पद्धतीनं हजारो एकर लागले. आता मी काय असं वाटते काय शेतकऱ्याला मला एक कमाल वाटते की मी ज्यावेळेला शिकतो किंवा एखाद्या कंपनीवाले साहेब असतो की असं काय वाटतं की याचा याच्यात काहीतरी फायदा आहे या दृष्टीनं करतो आपण. आता समजा आपल्या माऊलच्या खाली हरवळे साहेब आहेत, यांचे 12 गावाचे साहेब यांचे आहे, 12 गाव एक वाले एक गाव, त्यांना 5,000 काल पॅकेज बुकिंग केले 5,000. आणि मग काय झालं की एक दुसऱ्या एका गावात गेलो, त्याचं मार्गदर्शन केलं आम्ही आणि त्याला सांगितलं की तुम्ही गट स्थापन करा मी मार्गदर्शन करायची. तर याच्यातले किती शेतकरी तुम्ही करायला तयार असतो ते प्रत्येक जणांना असे हातवारे केले. आणि दुसऱ्या दिवशी फोन आला मला की याच्यातले 15 जण झाले, फक्त 15 जण झाले. पण आम्ही खूप सांगतो घ्या घ्या म्हणून पण कोणी घेत नाही. म्हणून कसं आहे की आपल्याला काय असं वाटतं की आपण या गोष्टीत काहीतरी या पद्धतीत लावतो याचा काहीतरी फायदा आहे आणि आपला काहीतरी घाटा आहे समजा याच्या पद्धतीने. आता याच्यावर जर एखाद्या उदाहरण गोष्टी दिली तर त्याला खूप टाईम लागेल म्हणून मी काही उदाहरण देत नाही. हे तर आपलं निश्चित आहे की आपण शेतकऱ्याच्या शेतावर घेऊन त्याला मार्गदर्शन करणं बरोबर आहे. म्हणजे त्यांचं तो अमृत पॅटर्न झाला पॅटर्न आहे ना. तर दरवर्षी 30,000 ते 40,000 शेतकरी देतात आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत माहिती देण्यातच असते. एका मिनिटाला एक फोन वाजते प्रभाव आणि या जागी तर कोणी टिकणारच नाही. एका एका हॉटेलचे बिल मिळालं 15 ते 16,000 रुपये एका एका वर्षाचं कमीत कमी. मग आणि आपल्या शेतात आणखीन रस्ता नाही तो तर आपल्याला कृषी भूषण नाही आणि तिथं ते काही माहे नाही समजा. आपल्याला शेतकरी जुटले हेच मोठं भूषण आहे समजा. आणि बो आपली जात आहे समजा, आमची शेतकरी जात आहे आणि हे तर कुठंतरी बरं व्हायला पाहिजे या हिशोबाने आमचं काम चालू आहे. नाही कसं आहे की आपण ज्यावेळेस डवरण्या खातील नाही जसं जसं कापूस मोठा व्हायला तसं तशी 5 ते 8 लहान राहते. पण काही काही शेतकरी काय करतो आपण की पाळ्याचे देतो आपण त्याच्या रोबरावर देते काय काही गरीब मासून घरावर एकदम खोल करते ना. तर त्यावेळेस काय होतं की मुळ्या तुटते ते तसंच नाही महत्त्वाचं. हात डवरणी करा पाहिजे आणि जर आपलं राहूचंच लागत नसेल समजा तर एक किंवा दोन दिवसाचं जर मदत खूप असेल तर त्यावेळेस उभारायला काय असतं आणि म्हणून या पद्धतीने आहे. दुसरी गोष्ट काही शेतकरी खूपच पाळ्या देतात, पाळ्या मागं पाळ्या असं नसते. ज्यावेळेस जुन्या लोकांचं कसं होतं की सुरुवातीला आता हे पाऊस झाला पडला आणि नंतर 4-5 दिवसाला जेव्हा 16 निघेल तेव्हा हलके हाताने पाळी मारायची. पण काही काही ते एकच पाळी मारायची नंतर दुसऱ्या पाण्याची वाट पाहायची. नंतर ती पाळी जेव्हा मोडली तर तेव्हा दुसरी पाळी घ्यायची. पण काही शेतकरी पाळ्या मागं पाळ्या देतात ना ते चुकीचं आहे. कसं द्यावं लागतं नाही पंची मारणं चुकीचं आहे मारायला. तर ज्यावेळेस भर देतो का आपण तर बुडाला भर नाही द्यायची तर त्याला दुरून द्यायची. फक्त जवळपास 1.5 ते 2 फूट असं एक बेड झाल्यासारख्या पद्धतीचं मदत भर द्यायची. म्हणजे पाणी जर आलं तर या फट्यातून त्या फट्यात नाही गेलं पाहिजे, सरकं वायर बाहेर घेतलं पाहिजे. वापसा कंडिशन असा पाहिजे. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण बोललेलो की शेतकऱ्यांच्या मनात खूप सारे प्रश्न आहेत. प्रश्नोत्तराने आपण या कार्यक्रमाची सुरुवात केली त्यावेळी प्रत्येक शेतकरी बांधव असं विचार करत होता की त्यांनी पूर्णपणे सांगावं. पण अजूनही माझ्या मते काही शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहेत, त्यांनी ते प्रश्न तयार ठेवत. आपल्या इथे अजूनही तज्ज्ञ मंडळी आहेत. अमृतरावजी तर आपल्यासोबत आहेतच संध्याकाळपर्यंत, पण आपल्याला बाकी तज्ज्ञ मंडळींकडूनही आपल्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. तर मी अमृतजींना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर बसावे आणि आपण इतर तज्ज्ञ मंडळींनाही त्यांचे मार्गदर्शन आपल्याकडे त्यांच्या मार्ग